जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचा युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील हा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता सुरुवातीच तुम्ही लव्ह स्टेटसचा डेमो बघितला असेल तर मित्रांनो आजचा लव्ह स्टेटस यासाठी ही काल मी तुम्हाला टेलिग्राम आणि आपल्या युट्यूब कम्युनिटीमध्ये दोन्ही ठिकाणी तुम्हाला एक मी पोस्ट टाकली होती की उद्या तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडेल किंवा बनवायला आवडेल तर मित्रांनो टेलिग्रामवरती पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त आपल्याला वोट्स आलेले आहेत लव्ह स्टेटसला आणि त्यासोबत आपल्या युट्यूबवरती आपल्याला अठ्ठेचाळीस टक्के वोट्स आलेले आहेत लव्ह स्टेटसला त्यामुळे आज फायनली आपण स्टेटस बनवलेला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलं आहे ते सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तिथून तुम्हाला डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपला सगळ्यात बेस्ट पर्याय आपला टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलचं नाव एस पी क्रिएशन वाटी हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील दिलेली आहे त्यासोबत मित्रांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करायचा आहे आजच्या व्हिडिओचं लाईक एम आपण चार हजार लाईक्स ठेवलं आहे तर चार हजार लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण करा आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो चला जरा हे नव्हे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया मित्रांनो आपण आपल्या मास्टर ॲपच्या मेन विंडोवरती आलेलं आहे त्यानंतर मधल्यावरती टच करून नवीन इंटू सोळा हा रेशो आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर सेटिंगचं ऑप्शन दिसेल तर सेटिंग ऑप्शनवरती टच करायचं आहे आणि खाली कॉपऱ्यामध्ये एडिटिंग दिसेल त्यावरती जाऊन इथून सिम्पली फिल स्क्रीन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर सिम्पली तो ओकेवरती टच करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जे इमेजेस मी तुम्हाला दिले आहेत ते तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला तुमच्याजवळचे कोणतेही कपल्स इमेजेस वापरायचे असतील तर तुम्ही ते यूज करू शकता तर या ठिकाणी आपण जे इमेजेस दिलेले आहेत ते सगळे ॲड करून घेऊयात तर हे सगळे इमेजेस जे आहेत ते आपण ॲड केल्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे त्यानंतर स्टार्ट लिहायचं आहे या दोन्ही इमेजेसच्यामध्ये तुम्हाला एक प्लसचा आयकन दिसेल त्या प्लस आयकनवरती टच करून द्यायचं आहे त्यावरती टच केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिपल वर्प हे जे इफेक्ट आहे ट्रान्झेशन इफेक्ट हा तुम्हाला गेट मोरवरती जाऊन डाउनलोड करावा लागेल तर त्यासाठी प्रोसेस जे आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती मी स्क्रीनशॉटद्वारे दाखवलेली आहे त्याप्रकारे तुम्ही जाऊन व्यवस्थित अशा प्रकारे ते डाउनलोड करून घ्यायचं तर ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथं वरती दिसेल तर इथं रिपल वर्प जे आहे ते रिपल वर्प आपण वरती टच करायचं त्यानंतर एक नंबरचा इफेक्ट टच करायचा ओके okay, तर एक नंबर इफेक्ट घेतल्यानंतर परत पुढच्या प्लसवरती टच करून रिपल वर्पमधील दोन नंबरचे इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपण जे प्लस आयकन आहे त्या प्रत्येक प्लस आयकनवरती टच करून प्रत्येक प्लस आयकनला क्रमानुसार एक दोन तीन चार असे सगळे इफेक्ट्स ॲड करून घ्यायचे आहेत ओके okay, तर मित्रांनो आपण पटापट सगळे जे एक दोन तीन चार हे चारही इफेक्ट्स जे आहेत ते आपण या ठिकाणी ॲड करून घेऊया ओके तर हे सगळे इफेक्ट जे आहेत ते ॲड केल्यानंतर आपला व्हिडिओ बरोबर एकतीस सेकंदाचा झाला आहे तर तीस सेकंदापासून येऊन त्याच्या पुढचा पार्ट कट करून घ्यायचा आहे त्यानंतर स्टार्ट या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित आपले सगळे इमेजेस ॲड झालेले आहेत आणि आपले इपेज देखील ॲड झालेले आहेत तर हा व्हिडिओ जो आहे सिम्पली शेअरच्या ऑप्शनवरती टच करून एक्सपोर्टवरती टच करून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे ओके तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेतल्यानंतर परत आपल्याला कायन मास्टर ॲपच्या मेन विंडोवरती यायचं आहे परत प्लसवरती टच करून सोळा इंटू न हा रेशो आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि आत्ता जो आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केलेला आहे तो व्हिडिओ आपण या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे तर हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर हा व्हिडिओ कात्रीच्या समोरीलचं हे जो पॅन अँड झूमचं ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे इथे इक्वलच्या आयकनवरती टच करून हा व्हिडिओ जो आहे तो अशा प्रकारे झूम करून घ्यायचा आहे ओके तर हा व्हिडिओ झूम केल्यानंतर ओकेवरती टच करून द्यायचा आहे तर ओकेवरती टच केल्यानंतर परत या ठिकाणी लेअरवरती टच करायचा आहे आणि या ठिकाणी इफेक्ट्स ऑप्शन आहे इपेक्टचा ऑप्शनवरती जाऊन बेसिक इफेक्ट्समधील ग्रॅज्युएशन ब्लर हा इफेक्ट आपण ॲड करून घ्यायचा आहे तर हा इपेक्ट जो आहे तो ॲड केल्यानंतर हा इफेक्ट आपण पूर्ण व्हिडिओवरती अशा प्रकारे खेचत घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही जी लेयर लेअर आहे आपण जी ॲड केलेली गॅज्युएशन ब्लरची तर पूर्ण ती व्हिडिओवरती अशा प्रकारे घ्यायचे आहे सेटिंगवरती टच करून ब्लर स्टेंट जे आहे ती बल ब्लर स्टेंट पाच पॉईंटवर नेऊन ठेवायचे आहे म्हणजे जास्त ब्लर दिसेल स्टार्टला थोडं बल ब्लर दिसत नसेल तर ती लेयर खेचत घेऊन स्टार्टपर्यंत घ्यायची आहे परत या पर ठिकाणी जो आपण व्हिडिओ ॲड केलेलं आहे तर त्या व्हिडिओवरती टच करायचे तर तीन डॉटवरती जायचं आहे तीन डॉटवरती केल्यानंतर डुप्लिकेट ॲज लेअरवरती टच करायचं आहे म्हणजे त्या, त्या टाईपमध्ये एक लेअर ॲड होईल ओके तर ही लेअर ॲड झाल्यानंतर थोडीशी झूम करायची आहे झूम केल्यानंतर थोडी अशा प्रकारे तिरकी करून घ्यायची आहे आणि थोडीशी अजून देखील झूम करायची ओके तर झूम केल्यानंतर ही लेअर या ठिकाणी आपण ॲड करून द्यायची तर ॲड केल्यानंतर या ठिकाणी लेअरवरती टच करून मिड्यावरती जायचं आहे आणि एक बॉर्डर जी आहे ती बॉर्डर ॲड करून घ्यायची आहे बॉर्डर ॲड केल्यानंतर ती रोटेट करायची व्यवस्थित आणि रोटेट केल्यानंतर ती व्यवस्थित आपण जो विडिओ ॲड केला आहे त्या विडिओवरती सेट करून द्यायचे तर अशा प्रकारे हा ही बॉर्डर जी आहे ते आपण या व्हिडिओवरती सेट करणार आहोत तर व्यवस्थित अशी अगदी व्यवस्थित बसेल अशा प्रकारे ती बॉर्डर ॲड करून द्यायची आहे जशी आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्यानंतर ही बॉर्डर देखील पूर्ण व्हिडिओवरती आपण घ्यायची आहे पूर्ण व्हिडिओवरती बॉर्डर घेतल्यानंतर परत स्टार्ट लिहायचं आहे स्टार्टला आल्यानंतर ते लेअरवरती टच करून मीड्यावरती जायचं आहे मीड्यावरती गेल्यानंतर या ठिकाणी एक तुम्हाला रोज म्हणजे आपलं गुलाब पी एंज दिलं आहे तर ते ॲड करून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित अशा ठिकाणी सेट करून द्यायचं आहे आणि त्यानंतर ती देखील लेअर आपण पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे त्यानंतर परत लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि जो तुम्हाला मी एक पेक्स बनवून दिलेला आहे तर तो ॲड करून इथून फुल टू स्क्रीन करून घ्यायचा आहे फुल टू स्क्रीन केल्यानंतर थोडा कमी आहे त्यामुळे इथून पुढचा जो आपला एक्स्ट्रा व्हिडिओ आहे तो आपण कट करून घेऊया ओके okay, तर हा व्हिडिओ कट करून एकोणतीस सेकंदाचाच बनवून त्यानंतर ही जी आपण लाईट ॲड केलेली आहे तर त्या लाईटवरती टच करायचं आहे ब्लेंडिंगवरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला लाईटन हा इफेक्ट दिसेल तर लाईटनवरती टच करायचा आहे ओके त्यानंतर परत स्टार्ट लिहायचं आहे लेअरवरती टच करून मेड्यावरती जायचं आहे आणि या ठिकाणी जो हा पी एन जी मी तुम्हाला बनवून दिलेला आहे हा पी एन जी तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित अशा प्रकारे इथं सेट करायचं आहे तुम्हाला जितका हवा असेल तितका तुम्ही कमी जास्त देखील करू शकता त्यानंतर ही लेअर देखील आपण पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपला लोगो जर सेट करायचा असेल तर लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आपला एखादा कोणता यूट्यूब इंस्टाग्रामचा लोगो असेल तर तो लोगो आपण या ठिकाणी सेट करून द्यायचा आहे तर हा लोगो जो आहे तो यावरती आपण ऑलरेडी एक ट्युटोरियल बनवलेला आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही अशा प्रकारचे लोगोज तुमचे स्वतःचे बनवू शकता ओके तर हा लोगो आपण या ठिकाणी सेट केलेला आहे आणि ही लेयर देखील पूर्ण व्हिडिओवरती घेतलेली आहे त्यानंतर या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणतेही सॉन्ग इन्सर्ट करून घेऊ शकता तर त्यासाठी ऑडिओवरती टच करायचे आणि या ठिकाणी कोणते तुम्हाला जे सॉन्ग आवड आवडेल ते तुम्ही ॲड करून घेऊ शकता कारण लो स्टेटसला सायलेंट सॉन्ग चांगले दिसतात आणि सायलेंट सॉन्ग जर आपण लावले तर आपल्या व्हिडिओवरती कॉपीराईट येऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी मी कोणतेही एक सॉन्ग जे आहे ते ॲड करून घेतो तर मित्रांनो सॉन्ग ॲड केल्यानंतर त्या शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं शेअरच्या ऑप्शनवरती टच केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रेझोल्युशन जे आहे ते एक हजार ऐंशी ठेवायची आहे किंवा सातशे वीस जरी ठेवली मोबाईल लहान असेल तरी चालेल त्यानंतर फ्रेम रेट तीस ठेवायचं आहे बेट रेट जे आहे ते निम्म्याच्या पोळे ठेवायचे आहे त्यानंतर सिंपली ते एक्सपर्टचं ऑप्शन खाली कपऱ्यामध्ये दिसत आहे तर एक्सपर्टच्या ऑप्शनवरती सिम्पली टच करायचं आहे आणि आपला व्हिडिओ जो आहे तो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो भेटू द्याच्या का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र